राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया, कृषी पर्यटनात राहूया, क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया। घरगुती झक्कास अस्सल मराठमोळी चव, शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय, शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर, किलबिल करणारे पक्षी, हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र। परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेच्या काळात कोणता कारखाना आला? त्या शिवसेनेच्या बद्दल तर काय बोलावं, इतकं खोटं बोलतात। अरे आम्ही ऐकलं, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेलो, 25 वर्ष आमची सजली। अरे सजली तर कुठे चिटकायला गेला तिकडे? 25 वर्ष सजली असं स्वतः उद्धव ठाकरेजींनी सांगितलं ना, अजित पवार तर नाही ना बोलला। आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेला, राहुल गांधींनी सांगितलं चौकीदार चोर आहे, आणि या पट्ट्यांनी सांगितलं पारेकरी चोर आहे। पारेकरी कोण? मधी तर म्हणले आता तिकडे चाललो अयोध्येला। म्हणलं कशाला? म्हणले तिथं कुंभकर्णाला जाग करायला निघालो। कुठला कुंभकर्ण? काही नाही, इथे एवढ्या गप्पा हाणायच्या आणि काहीतरी थातूर मातूर उत्तर द्यायची। कधीतरी निवडणूक आली की प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं, मंदिर बांधायचं तिथं, रामालाही वर उचकी लागत असेल। काय झालं, निवडणूक आली वाटत देशात? निवडणूक आली खरंच, कुठं नाही सांगितलं। ही अवस्था आहे, 4.5 वर्ष काय झोपा काढल्या? तुम्हाला रामाचं मंदिर बांधायचं तर कुणी आलं होतं? तुम्ही बोलल्यावर राग येतो, परंतु तुमचे वडील जाऊन इतके वर्ष झाली, अरे तुम्हाला स्वतःच्या वडिलांचं स्मारक करता येत नाही, तिथं काय रामाचं मंदिर बांधणार आहे? अरे त्याला हिम्मत लागती, त्याला धमक लागती, हे येड्यागाबाळाचं काम नाही। त्या गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी ह्या निमित्ताने केला पाहिजे। आपल्याला सर्वांना निवडून आणण्याचं काम करायचं, त्याच्यामध्ये कुठेही रात्री एक दिवसा एक असं वागायचं नाही, आणि मॅच फिक्सिंग तर अजिबातच करायची, अजिबात म्हणजे अजिबात। त्याच्यामध्ये ही निवडणूक तुमच्या माझ्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। पुढच्या पिढीचं काय होणार? मधी भारतीय जनता पक्षाचा आताचे खासदार मगाशी उल्लेख कुणीतरी केला, ते म्हणले अहो हे परत आल्यानंतर पुढे निवडणुकाच घेणार नाही। आपण नाही सांगत, अहो शत्रुघ्न सिन्हा सारखा खामोश, तरी भाजपचा राजीनामा दिला, काय खामोशाची वाट लावली? कुणाचं काही, तिथं 2 लोकांचा कारभार चालला। मधी नितीन गडकरी म्हणले अहो माझ्या सरकारमध्ये मलाच काम करून देत नाही, स्वतः गडकरी म्हणतात। ही अवस्था काय? सुषमा स्वराज म्हणतात निवडणुकीला उभं राहायचं नाही, उमा भारती निवडणुकीला उभं राहत नाही, कशामुळं? या जगामध्ये हुकुमशाही चालत नाही, एकाधिकारशाही चालत नाही, हिटलरशाही चालली नाही, सद्दाम हुसेनचं काही चाललं नाही। त्याच्यामुळे कुणीच अहो संविधान बदलण्याची भाषा करता, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, त्या घटनेचा त्या कायद्याचा तुम्हाला मला प्रत्येकाला अभिमान आहे। जगामध्ये आपली घटना श्रेष्ठ आहे, जगात तुमचं माझं संविधान श्रेष्ठ आहे, आणि असं असताना तुम्ही संविधान बदलण्याची भाषा करता, काय चाललंय? अल्पसंख्याक समाज आज 12-15-20% जवळपास काही काही भागामध्ये, तोही देशाच्या उभारणीमध्ये महत्वाचं काम करणारा समाज आहे, त्याच्याही बाबतीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही एक अस्वस्थतेचं वातावरण निर्माण करतात, हे महाराष्ट्र खपून घेणार नाही, हे आपण खपून घेणार नाही। म्हणून मित्रांनो, उद्याची निवडणूक फार महत्वाची आहे। माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती की ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय कवाडे गट आणि अनेक आरपीआयचे बाकीचे गट, त्याचबरोबर राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत, आणि त्यांचे मित्रपक्ष यांनी उभे केलेले चांगले चांगले जे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याचं काम
त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी करावं। आज माझी काय अवस्था झाली, बापाला पोराला मद्य म्हणून सांगायची विनंती करायची वेळ। मित्रांनो, याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ज्याने त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवायचं असतं, ज्यांनी त्यांनी लोकांच्या मध्ये मिळून मिसळून काम करायचं असतं, सगळे लोक सारखे असतात परंतु त्याच्यामध्ये पक्ष, संघटना, कार्यकर्ते संधी देण्याचं काम करत असतो। प्रत्येकाने ठरवायचं असतं मिळालेल्या संधीचा कसा उपयोग आपण करून घ्यायचा, ते प्रत्येक तरुणाने तरुणीने त्या ठिकाणी ठरवायचं असतं। अनुभवातन माणूस शाळा बनत असतो। मी पण सुरुवातीच्या काळामध्ये तसं बघितलं तर फार जरा कळत होतो, आता बराच भाऊ झालेला। कधी कधी लोक म्हणतात आता पहिला स्वभाव होता तीच बरं होतं, तर कशाचा बरं होतं, आपलं आपलं कसं बरं होईल ते बघा। त्याच्यामुळं त्याच्यात जास्त खोलात न जाता 18 पगड जातीला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया। आणि पुन्हा एकदा या माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात, माझ्या मावळ लोकसभा मतदारसंघात, जो मतदारसंघ रायगड आणि पुणे ज्याच्यामध्ये विखुरला गेला, मोठ्या प्रमाणावर मतदार शहरी भागातला ग्रामीण भाग तसा माझ्या मावळातला आणि थोडाफार उरण मधला थोडाफार कर्जत मधला असा हा मतदारसंघ आहे। खूप मोठ्या प्रमाणावर बाहेरचे लोक आलेले आणि अनेक जण त्या ठिकाणी तिथे राहतात, त्यांना गुण्या गोविंदांनी राहण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था अडचणीमध्ये आलेली आहे, सगळ्यांचे व्यवसाय अडचणीत आलेले, जीएसटीमुळे कंबरनं मोडलेले, असे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता कायदा सुव्यवस्था योग्य पद्धतीनं प्रत्येकाला त्याच्यातनं मदत होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी काम करूया। आदरणीय पवारसाहेब या वयामध्ये रात्रीचा दिवस करतायत, पायाला भिंगरी बांधल्यासारख्या त्या ठिकाणी फिरतायत आणि त्याच्यातनं लोकांना पुन्हा एकदा योग्य दिशेने जाण्याचा त्या ठिकाणी सल्ला देत आहेत। असा सल्ला देत असताना आपण पण कुठं त्याच्यामध्ये कमी पडता कामा नये अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। एवढ्या प्रचंड संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिला, ही सभा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले, ही सभा चांगली आयोजित करण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये कष्ट घेतलेले, थोडासा प्रांताध्यक्षांना मी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आम्हाला कळलं की आधी आपण येणार नाही, त्याच्यामुळं जयंतराव पाटलांचं बोर्डावर नाव राहिलेलं आहे, नाहीतर गैरसमज करून घेऊ नका। उद्याच्याला त्यांचंच नाव जर आम्ही विसरलो तर उद्या विधानसभेला पण आम्हाला तिकीटं मिळायची नाही। त्याच्यामुळे जयंतराव त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांना मी दुपारीच सांगितलेलं होतं आणि सगळेजण आपण आला, आमचे भाई जयंत पाटील आले, बाळाराम पाटील आले, बाकी सगळे आले, तुम्ही पण प्रचंड संख्येने आला। तुम्ही नेहमीच आदरणीय पवारसाहेबांच्यावर प्रेम केलेलं आहे हे आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही। उद्याच्या काळामध्ये देखील तशाच प्रकारचा आशीर्वाद देण्याचं काम आपण सगळ्यांनी करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्यांच्या मित्र पक्षांचे जास्तीत जास्त खासदार राहुल गांधी आणि आदरणीय पवारसाहेबांना दिल्लीमध्ये ताकद देण्याच्या करता, दिल्लीमध्ये सरकारमध्ये बदल करण्याच्या करता आपण त्या ठिकाणी निवडून द्या, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।